जे काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अभिष किचन मधन आलाय. अभिषित रासे बाहेर आले तिथे. हो यावेळी कसे आजोबांनी हट्टाने बोलावून घेतलंय त्यांना. त्यांना त्रास व्हावा म्हणून ना. आई पण ते सुद्धा आजोबांना नीट ओळखून आहेत आणि मी त्यांच्या नजरेत तुमच्याबद्दलची काळजी पाहिली आहे. तुम्ही भेटता त्यांना. नको नको आत्ता नको शुभ्रा. अगं बाबा खूप चिडतील उगीच. तमाशा नको शुभ्रा. होणार असं काही होणार नाही. तुम्हाला भेटायचं आहे का त्यांना. थांबा. हे समोसे थंडगार आहेत. कसं शक्य आहे. मी भरताना हाताला चटके बसत होते माझ्या. इतक्यात कसे काय थंड होतील. मी बघतो काय होणाऱ्या जावयांना थंड समोसे कसे देणार. नाही का आलोच सर. बघू बघू काय झालं. काय सगळे समोसे थंडगार पाठवलेत तुम्ही. अरे असं कसं झालं. मी चांगले गरमागरम भरले होते ना. पण थँक्यू. आईंसाठी इतकं तर करू शकते ना मी. सगळं संपलं. माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय. त्रास आता याचा होतोय मला. सॉरी सॉरी. तुला रडताना नाही बघू शकत मी. तुला माहिती आहे ना. आणि असं खचलेलं तर अजिबात नाही बघू शकत. हे बघ जोपर्यंत आपल्यातला विश्वास जिवंत आहे ना तोपर्यंत काहीही संपू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव. मी इथे नसतानाही मी इथे आहे. तुझ्या जवळ आहे. तुझ्या अवतीभोवती आहे. कधीही स्वतःला एकटं समजू नकोस. हे बघ हे बघ हा जो काटेकोर आहे ना हा दत्ताजींचा इगो आहे. हट्टीपणा आहे. राग निवळला की हट्टीपणा आहे संपेल. आपल्या प्रेमाची परीक्षा आहे ही. परीक्षा द्यायला नको. चांगल्या मार्गाने पास व्हायला नको. या काटेकोरला आपल्या लग्नात अत्तर शिंपला ठेव. बघतो. प्रॉमिस. गार कुठे. गरम तर आहेत समोसे. पिशवीच्या बाहेर हात लावून कसं करणार. गरम आहेत का गार आहेत ते. चला 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 घेऊन जातो मी. नाहीतर इथेच गार होतील.